पंचवटी कारंजे येथे आदर्श करणारी गोष्ट पाव्यास मिळाली. आपल्या संसाराचा गाडा चालवण्यासाठी कोणाकडे भीक न मागता स्वतःचा व्यवसाय सुरू केला. विशेष म्हणजे या दाम्पत्य जन्मापासून दृष्टी नसल्याने तरी मनात एक जिद्द ठेवून काल निर्णय कॅलेंडर विकत आहे. अशा दाम्पत्याचं कौतुक करायला हरकत नाही. शहरातील आजची परिस्थिती भिकारीच्या रूपात काही तरुण त्यांना दृष्टी असताना तरी काम करण्याच्या वयात भीक मागतात हे दुर्दैवी मनाला हरकत नाही. त्यामुळे या दाम्पत्यांना नागरिकांनी त्यांच्याकडून काल निर्णय घेऊन त्यांना एक हातभार लावायला हरकत नाही. तसेच त्या दाम्पत्यांशी संवाद साधला 9 न्यूजचे पत्रकार प्रकाश दुर्वे. आदर्श घेण्यासारखी गोष्ट आपल्या बरोबर आहे. पंचवटी कारंजीवर असं निदर्शन आलं की नाशिक शहरामध्ये गोरगरिबीच्या नावाखाली अनेक तरुण तरुणी भीक मागतात. लोकांपण आज आपल्या बरोबर हे अंधे म्हणून आहेत, यांना डोळे नाही आहेत, देवाने डोळे दिलेले नाही आहे, पण यांचा स्वाभिमान म्हणून आज ते आपल्या समोर आहेत की ते डोळे दूरदृष्टी नसतानाही आपलं काल निर्णय कॅलेंडर विकून आपलं ते पोट भरतात. याचं खरंच नक्कीच नाशिक शहरात एक आदर्श म्हणून घेतला पाहिजे. नमस्कार, काय नाव आपलं? रमेश शेत्रे. किती वर्षापासून करता आपण हे काल निर्णय? तीन वर्ष. आपल्याला दूरदृष्टी कधीपासून दिसत नाही? मी छोटा होतो, 2 वर्ष जास्त डोळे गेले होते. तर तुम्ही किती वर्षापासून हा व्यवसाय करताय? सर, मी कधी गेले ना, म्हणजे वजन काटे, कधी असं पोरचे खेळणे वगैरे याच्या सीजन आलं का म्हणून तो कॅलेंडर. कॅलेंडर ज्यावेळेस तुमच्याकडून ग्राहक घेतात तर तुम्हाला त्याच्यात कसे तुमचं पैशाची मोजणी असते, काय असते, कशा पद्धतीने तुमचे करतात? आमचं असं हातावर तो स्पर्श होतो, हातावर नोट कशी वळकायची, असं नोट कशी वळकायची हाताने. समोरचा घेणारा पण सांगतो आणि समोरची व्यक्ती पण म्हणजे सांगता भाऊ कितीची नोट आहे, नोट कितीची असं किती दिले तुमच्याकडे पैसे समजावून सांगतात. खरंच नक्कीच. आपण काय बोलाल ताई, आपण किती वर्षापासून या व्यवसायात आहात? आम्ही दोघे नवरा बायको आहे. बरं, तुम्ही पंचवटी कारंजे रस्ता क्रॉस वगैरे करताना हे कसं तुम्हाला जाणवतो, म्हणजे आपण याच ठिकाणी आहे त्याच ठिकाणी? नक्कीच यांचा आदर्श घेणं फार गरज आहे की इकडे गुन्हेगारीचं प्रमाण शहरात इतकं वाढतं आहे की पाकिटमार, घरपोडी, अनेक चोऱ्या होतात. पण नक्कीच प्रत्येकाने जर यांचा आदर्श घेतला तर आपण एक नाशिक शहरामध्ये एक चांगला मेसेज देऊ शकतो. 9 न्यूजसाठी प्रकाश झिरवे, नाशिक.